आतापर्यंत किती झाले ते बघूयात एकदा आपण. मी लोकल होस्ट 80 स्लॅश करून आपण माय टू डू ॲप्लिकेशन बनवलं आहे. त्याच्यामध्ये आपण आपलं मेन रजिस्ट्रेशनचं पेज, त्याच्यावरती आपण गुड लॉग इन ऑलरेडी आहे असं चेक केलं होतं. कल आपण युजर नेम श्रुती, पासवर्ड ABCD टाकून लॉग इन केलं होतं. लॉग इन सक्सेसफुल झालं होतं. त्यानंतर आपल्याला आता डॅशबोर्ड बनवायचा आहे. आता आपण डॅशबोर्ड बनवूया आणि डॅशबोर्डच्या मेन पेजवरती आपल्याला फक्त टास्क क्रिएट करण्यासाठी आणि टास्क दाखवण्यासाठी एक टेबल, दोनच गोष्टी पाहिजे. तर तिथे सेंटर पोझिशनला आपण ते सगळ्या व्हॅल्यूज वगैरे घेऊया. तर इथे बघा, डॅशबोर्ड क्रिएट करायचं आपल्याला. रजिस्टर झालं आहे इंडेक्स डॉट PHमधून आपण लॉग इन पण केलं होतं. याच्यामध्ये आपण नेव्हिगेशन जे दाखवलं होतं ते नेव्हिगेशनला मी कमेंट टाकली होती, त्यामुळे आपल्याला इथं नेव्हिगेशनचं पहिलं पॅनल दिसलं नाही जिथं आपण केलं होतं लॉग इनचं. याचं मेन इंडेक्स पेज आहे आपलं, हे आपल्याला इथं लॉग इनचं दिसतं आहे. आता इथं आपल्याला डॅशबोर्ड जो क्रिएट करायचा आहे, त्या डॅशबोर्डवरती सिम्पल डिझायनिंग कसं पाहिजे. वरती आपल्याला फक्त एक बार येईल, त्या बारवरती लॉग आउटचं बटन घेऊन आपण लेफ्टला किंवा राईटला कुठंतरी, आणि युजर शो करायचा ज्यांनी लॉग इन केलं आहे त्याला आपण वेलकम करूयात. वेलकम आणि पुढे युजर नेम टाकूयात ज्या युजरनी लॉग इन केलं आहे, आणि त्या साईडला लॉग आउटचं बटन एक, हे ऑप्शन्स घेऊयात आपण. आणि किंवा ते लेफ्ट लेफ्टला दाखवूयात वेलकम युजर आणि लेफ्टलाच खाली एक बटन लॉग आउटचं. तुम्ही लेआउट कुठलाही घेऊ शकता. आणि सेंटर लोकेशनला आपल्याला एक टेबल पाहिजे, ज्या टेबलमध्ये त्याचे टास्क असतील आणि त्याच्यावरतीच एक फॉर्म पण असेल. फॉर्ममधला डेटा खाली टेबलमध्ये ॲड व्हायला पाहिजे असं आपण करूयात. म्हणजे आता बघा कसं करायचं ते. डॅशबोर्ड मी इथे डॅशबोर्ड डॉट मूव करतो आपण इंडेक्स डॉट PHमधनं. जर डेटा व्हॅलिडेट झाला, युजरने व्हॅलिड डिटेल एंटर केले, तर आपण डॅशबोर्ड डॉट PHPला जंप करतो. ओके नाही, लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर तर डॅशबोर्ड डॉट PHP इथनं एक फाईल क्रिएट करतो. तिथे मी क्लिक केलं, डॅशबोर्ड डॉट PHP ही फाईल माझी क्रिएट झाली. या डॅशबोर्ड डॉट PHPमध्ये मला प्रोसेसिंग करायचं आहे. आता मला युजरनी लॉग इन केलेलं आहे, ज्या युजरने लॉग इन केलेलं आहे त्याचा डेटा मला सेशनमध्ये ठेवायला पाहिजे. जेव्हा तो लॉग आउट करेल तेव्हा सेशन आपण डिस्ट्रॉय करणार. म्हणजे असं नको व्हायला की मी जेव्हा लॉग आउट करतो आहे आणि परत बॅक बटन प्रेस करतो आहे तेव्हा तो लॉग इनच राहतो. लॉग आउट केलं की संपलं, लॉग आउट केलं की मला परत लॉग इन करता आलं नाही पाहिजे. म्हणजे बॅक बटन प्रेस केलं तर मी परत लॉग इन राहतो आहे, किंवा रिफ्रेश केलं तरी मला परत लॉग इनला जाता येते, असं व्हायला नको. त्यामुळे आपण सेशन डिस्ट्रॉय करतो. सेशन सेट कसे करायचे ते आपण बघितले, सेशन ॲट्रिब्यूट वगैरे कसं यूज करायचे सगळं बघितलेलंच आहे ऑलरेडी. त्या डॅशबोर्डमध्ये सिम्पल डिझायनिंग मला अप्लाय करायचं आहे. तर डिझायनिंगमध्ये काय पाहिजे मला या डॅशबोर्डला, मला एक URL मध्ये वरती असा एक बार पाहिजे ज्याच्यावरती आपण काहीतरी इन्फॉर्मेशन शो करणार आहोत आणि खाली आपला फॉर्म असणार आहे. तो बार जो मला हवा आहे तो बार मी नेव्हिगेशनचाच पॅनल जो आहे नेव्हिगेशनचाच पॅनल घेतो. फक्त नेव्हिगेशनमध्ये मला ते डिसेबल किंवा ते बाकीचे काही डिटेल्स दिलेले आहेत ते डिटेल्स नको आहेत. मी सगळं फक्त कॉपी करतो आहे. फुटर म्हणजे मला फुटरची पण काही गरज नाही, कनेक्शन राहतं ठीक आहे. डॅशबोर्ड, डॅशबोर्डमध्ये मी इथे वर नेव्हिगेशन पॅनल मी पेस्ट करतो. नेव्हिगेशनचा मी कोड सगळा कॉपी केला आहे हा आणि डॅशबोर्डमध्ये हा इथे मी पेस्ट केला आहे. सेव्ह करतो आणि इथं मी रिफ्रेश करतो. हिला आपण नेव्हिगेशनला CSSचं लिंकिंग दिलं नाही तर इंडेक्स कळालं. इन्क्लूड जर केलं ना आपण तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आपल्याला सगळंच नको आहे ना, हे सगळं नको आहे आपल्याला, त्यामुळे ते इन्क्लूड करत नाही. त्यातल्या काही गोष्टी आपल्याला चेंज करायच्या नेव्हिगेशनमध्ये. आपल्याला होम म्हणून होम नको आहे, लिंक नको आहे, डिसेबल हे काहीच नको आहे. आपल्याला फक्त तिथं वेलकम युजर नेम आणि साईडला लॉग आउटचं बटन, एवढंच दोनच गोष्टी द्यायच्या आहेत ना. त्यामुळे हे सगळं आपण घेत नाही, पण फक्त एक कोलॅप्सेबल नेव्हिगेशन बार, फिक्स नेव्हिगेशन बार असं हेडिंग दिलं आहे. त्या ठिकाणी आपण टू डू माय टू
टू डू लिस्ट असं आपण वरती हेडिंग देतो आहे आणि स्पॅन आयकॉन आयकॉन काही सेटअप केलेलं नाही आहे. करंट हे नको आहे मला. आपण इथे एक काम करूयात होमच्या ऐवजी वेलकम आणि पुढे आपण युजरचं नाव देऊयात. इथे लिंकिंग वगैरे काही नसणार आहे. ते क्लास नेव्हिगेशन लिंक एच एफ नसणार. वेलकम आणि पुढे नाव द्यायचं आहे आपल्याला आपण देऊयात. पी एच सी बंद रीड केल्यानंतर आपल्याला तिथे सेट करता येईल. आणि इथे आपल्याला लॉगआउटची लिंक द्यायची आहे. लॉगआउट बस दोनच बटन घ्यायचे आहेत. खालचं बटन जे डिसेबल्डवालं हे काढून टाक. लॉगआउटला लॉगआउट डॉट पी एच पीला मी रिडायरेक्ट करतो. लॉगआउट डॉट पी एच पी ठीक आहे. हाच जे टू डू लिस्ट वेलकम आणि इथं करंटमध्ये तर आपल्याला नेम मिळेल युजरचं आणि लॉगआउट फक्त एक तिथं बारमध्ये दिसायला पाहिजे. त्यासाठी आपण एच टी एम एल ॲड करूया तिथे. म्हणजे हे जे जो कोड आहे आपला हा नेव्हिगेशनचा कोड आवरती इथे प्रेस केला सेव आणि याचं सी एस एसचं लिंकिंग वगैरे करायला पाहिजे. आपण इन्क्लूड्स मध्ये सी एस एस लिहिले नाही आपण डायरेक्ट वाटतं. आपण याचेच रेफरन्सेस घेतलेत. याचे रेफरन्सेस जे घेतलेत ते डायरेक्ट कॉपी करतो. बाय टू डू लिस्ट वेलकम ते युजर नेम आणि इथं लॉगआउटचं बटन. ठीक आहे लॉगआउट बटनला बटन सारखं ट्रीट करायचं असेल तर फक्त इथं आपण एक क्लास ॲड करूयात. क्लास बी टी एन प्रायमरी बी टी एन हायफन वॉर्निंग सक्सेस पण ॲड. तर इथं लॉगआउटचं एक असं बटन क्रिएट झालेलं आहे. हां त्याच्यावरती क्लिक केलात की ती लॉगआउट डॉट पी एच पीला जाणार आहे. लॉगआउट डॉट पी एचमधनं आपण सेशन डिस्ट्रॉय करणार आहोत. सेशन सेट कधी होतील आता बघा. मी जेव्हा लॉगआउट करतो इथे आणि बॅक बटन प्रेस करतो तेव्हा मी डॅशबोर्डला परत चाललो. डॅशबोर्डची फाईल कधी दिसायला पाहिजे? युजरनी लॉग इन केला असेल तर डॅशबोर्डची फाईल दिसायला पाहिजे. जर युजरनी लॉग इनच केलं नाही तर डॅशबोर्ड दिसायला नको आहे. मग आपल्याला डॅशबोर्डच्या या केसमध्ये नाही का इथं आपल्याला पी एच मध्ये चेकिंग करायचं असतं सर्व्हर वेरी म्हणजे सेशन व्हेरिएबल सेट झाला आहे का नाही. जर सेशन व्हेरिएबल सेट असेल तरच डॅशबोर्ड दिसणार आहे. नसेल तर त्याला आपण रिडायरेक्ट करतो मेन इंडेक्स पेजला किंवा आपलं मेन लॉग इन पेजला की आधी लॉग इन कर आणि मग या पेजला ये. ते कसं चेक करणार आपण? मी चेक करतो इफ इज सेट डॉलर अंडरस्कोर सेशन टू डू यूजर सेट आहे का हे चेक करतो. इफ इज सेट डॉलर अंडरस्कोर सेशन टू डू यूजर म्हणजेच काय? टू डू यूजर मी हे सेशन नेम घेतलं आहे. हां त्या सेशनने डेटा ब्राउझरमध्ये सेशन सेट आहे का आणि सेशन सेट कधी होईल? जेव्हा मी लॉग इन करेन तेव्हा मी सेशन सेट करेन. म्हणजे जर मी लॉग इन करून इथं आलेला असेल तर सेशन हे सेट असेल. म्हणजे इज सेट फंक्शन आपल्याला ट्रू रिटर्न करेल आणि जर त्याने ट्रू रिटर्न केलं तर माझं सगळं प्रोसेसिंग होणार आहे. पण जर यांनी फॉल्स रिटर्न केलं की सेशन सेट नाही आहे पण तरी देखील डॅशबोर्ड आपण ओपन करतो त्या केसमध्ये आपल्याला तिथं रिडायरेक्ट व्हायला पाहिजे इंडेक्स पेजला. मग इथं मी इथं नॉट अप्लाय करतो. जर सेशन सेट नसेल तर इज सेट फंक्शन रिटर्न करेल फॉल्स. फॉल्स रिटर्न केलं असेल तर मी त्याला नॉटने निगेट करतो. कशासाठी कळलं ना तुम्हाला? सेशन जर सेट नसेल इज सेट टू डू यूजर सेशन रिझल्ट मला मिळाला फॉल्स. बरोबर सेशन सेट नाही आहेत. सेशन सेट नाही आहेतचं मिनिंग काय? युजरने लॉग इन केलेलं नाही. मग आपल्याला हा डॅशबोर्ड दाखवायचा का? नाही. म्हणजे इज सेटचं जर आन्सर फॉल्स आलं तर मी त्या फॉल्सला नॉट फॉल्स करतो. नॉट फॉल्स म्हणजे ट्रू. मग या ट्रूमध्ये मी त्याला रिडायरेक्शन अप्लाय करतो. मग रिडायरेक्शनमध्ये हेडर लोकेशन कोलन मी इंडेक्स डॉट पी एच पी असं पास करतो. माझं इज सेट टू डू यूजर मी घेतलं हे. आता मी इथं येऊन मी रिफ्रेश करतो. अनडिफाईन्ड फंक्शन इज सेट ट्रिपल झालं आहे का? इज सेट डालो मी लॉग इनला आलं आहे.
म्हणजे मी इथं डॅशबोर्ड कितीही वेळेस टाकलं, डॅशबोर्ड डॉट पी एच पी टाकतं मी इथे, एंटर करतोय, जातो का डॅशबोर्ड डॉट पी एच पीला? नाही जाते, कारण सेशन सेट नाही. आता सेशन कधी सेट होणार आहेत? मी युजर नेम पासवर्ड टाकून जेव्हा लॉग इन करेन तेव्हा सेशन सेट व्हायला पाहिजे. आणि कोणत्या सेशन नेम निवायला पाहिजे? अजून एक इथे महत्त्वाची गोष्ट, सेशन व्हेरिएबल यूज करतो तर सेशन अंडरस्कोर स्टार्ट मी करायला पाहिजे आयडियली. तर तुम्ही सेशन स्टार्ट केलं. आता इंडेक्स डॉट पी एच पीमधनं आपण युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करतो आहे. कधी करतो आहे? लॉग इन सक्सेसफुल होते जेव्हा युजर नेम आणि पासवर्ड करेक्ट असेल तेव्हा लॉग इन सक्सेसफुल होते. आणि मग मी रिडायरेक्ट करतोय डॅशबोर्ड डॉट पी एच पीला. डायरेक्ट डॅशबोर्ड डॉट पी एच पीला चाललोय का आपण? नाही. आता जरी मी आता बघा, मी युजर नेम टाकतो, युजर नेम श्रुती ए बी सी डी पासवर्ड, लॉग इन करतोय, लॉग इन सक्सेसफुल झालं तरी मी डॅशबोर्डवरती येऊन थांबत नाही. लॉग इन सक्सेसफुल झालं की डॅशबोर्डला जायला पाहिजे, पण डॅशबोर्डला जाऊन थांबतोय का आपण? नाही थांबत. डॅशबोर्डवरनं परत मी रिडायरेक्ट करतोय इंडेक्सला. का असं? कारण मी डॅशबोर्डमध्ये काय चेक केलं आहे की सेशन सेट असेल तरच जा, पण मी सेशन सेट करायचं कोड कुठे लिहिलं आहे का इथं? नाही. म्हणजे जेव्हा लॉग इन सक्सेसफुल होतं आहे ना तेव्हा सेशन सेट व्हायला पाहिजे. सेशन सेट कुठं करणार? इथं मी या लॉग इनमध्ये सेशन सेट करतो, इथे मी सेशन सेट करतो. सेशन जर सेट करायचं असेल तर मला आधी सेशन व्हेरिएबल सेशन अंडरस्कोर स्टार्टला कॉल करायला पाहिजे. सेशन अंडरस्कोर स्टार्ट करायला पाहिजे. तर सेशन मी स्टार्ट केलं आहे आणि सेशन स्टार्ट करून मी बघा इथे जर यूजर नेम पासवर्ड करेक्ट असेल तर मी या इफ एक्सच्या आतमध्ये येणार आहे. एक्सच्या आतमध्ये मी डॉलर अंडरस्कोर सेशन, डॉलर अंडरस्कोर सेशन, आणि या सेशनला टू डू यूजर, जे सेशन मी चेक केलं ना इथ सेटला, ते इथं टाकतोय की टू डू यूजर, टू डू यूजर या नेमने मी सेशन सेट करतो. आणि त्या सेशनमध्ये, त्या सेशनला मी जे नाव देणार आहे ते आहे माझं युजर नेम. युजरने एंटर केलेलं युजर नेम कशामध्ये ठेवलं आहे आपण? यू एनमध्ये ठेवलं आहे म्हणतो, डॉलर यू एनमध्ये ठेवलं आहे. म्हणजे सेशनला व्हॅल्यू कुठली यायला पाहिजे? युजर नेमची व्हॅल्यू यायला पाहिजे. जी युजर नेम युजरने एंटर केलेलं आहे ते युजर नेम मी सेशनमध्ये सेट करतात. हे सेशन कसे सेट करतात? हे सेशनचा स्पेशल प्रोग्राम घेतला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. तर इथे सेशन नेम सेट होतं, सेशन सेट केले आणि सेशनला व्हॅल्यू काय सेट केले? युजरने जे युजर नेम टाकलं आहे ते सेट केलं आहे. आता याची चेकिंग व्हायला पाहिजे. युजरनी सेशन सेट केलं आहे, सेट झाल्यानंतर इथे डॅशबोर्डमध्ये इज सेट रिटर्न करेल आपल्याला ट्रू. इज सेट टू डू यूजर सेट केलाय का? येस केलंय. मग इज सेट रिटर्न करेल ट्रू. नॉट ट्रू म्हणजेच फॉल्स. फॉल्स इफमध्ये जर फॉल्स येत असेल तर आतमध्ये जाणार का आपण? नाही. म्हणजे डॅशबोर्डवरनं परत इंडिसला रिडायरेक्ट होणार नाही. मग तो बाकीचा कोड आपल्याला सगळा दिसायला पाहिजे. म्हणजे या पेजवरती मी येऊन थांबणार कधी? जेव्हा मी लॉग इन करेल तेव्हा. म्हणजे बघा आता, म्हणजे मी इथं श्रुती ए बी सी डी टाकलंय, एंटर करतोय, लॉग इन सक्सेसफुल, इथं मी आता थांबलोय. आलं लक्षात? म्हणजे मी बॅक परत गेलोय का? नाही, कारण आता सेशन सेट झालेत. आता मी इथलं मी कट केलं, हां इथलं हे कट केलं, एंटर केलं, इथे मी लॉग इनला आलो. आता हे पण नको व्हायला. युजरने एकदा लॉग इन केलंय, लॉग आउट न करता तो लॉग इनला येतोय, हे पण चुकीचंच आहे ना. म्हणजे जर सेशन सेट असतील तर त्याला इंडेक्सचं पेज दिसायला नको, बरोबर आहे ना? म्हणजे युजरने लॉग इन करून ठेवलंय ऑलरेडी, हा, आणि तो परत लॉग इन पेजला इंडेक्स पेजला येतो किंवा यू आर एलमध्ये त्याने कट करून परत इथे आला, तर हे पण नको व्हायला की लॉग इन ऑलरेडी आहे, सेशन व्हेरिएबल ऑलरेडी सेट आहे, तर इंडेक्सचं पेज दिसतंय कसं काय? लॉग इनचं पेज कसं काय दिसतंय? ते पण दिसायला नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला इथं हे पण चेकिंग करायचं आहे, जर सेशन ऑलरेडी सेट असेल तर त्याला डायरेक्ट डॅशबोर्डला पाठवायचं, त्याला लॉग इनचं पेज नाही दाखवायचं. येतं लक्षात? म्हणजे जर इथे युजर येऊन इंडेक्स डॉट पी एच पी जरी असं करत असेल तर ते पण दिसायला नको जर लॉग इन असेल तर. कळतंय का? आता इथे मी डॅशबोर्ड लिहिलं, इथे स्लॅश डॅशबोर्ड डॉट पी एच पी लिहिलं तर ते पण दिसतंय, कारण ऑलरेडी सेशन सेट आहेत ना. मग बाहेर जायलाच नाही आला पाहिजे कधीपर्यंत? जोपर्यंत मी लॉग आउट करत नाही तोपर्यंत इंडेक्सला जायला नको आहे. मग आता इंडेक्समध्ये आपण ते चेकिंग करून घेऊयात. इंडेक्स डॉट पी एच पीमध्ये मी हे चेकिंग करतोय की ऑलरेडी सेशन सेट आहेत का, आणि जर सेशन सेट असेल तर मी रिडायरेक्ट करतो डायरेक्ट डॅशबोर्डला. मग मी इथं तेच चेकिंग करतो जे डॅशबोर्डमध्ये केलं आहे. इज सेट सेशन स्टार्ट केलेलेच ऑलरेडी,
हे मी चेक करतो, इज सेट सेशन टू डू यूजर सेट आहे का? येस, जर असेल सेशन सेट, हां जर सेशन सेट असेल तर मला रिडायरेक्ट करायचं, इथलं नॉट काढून टाकतो. जर सेशन सेट असेल तर कुठे रिडायरेक्ट करायचं? डॅशबोर्डला, डॅशबोर्ड डॉट पी एच पीला रिडायरेक्ट करायचं. पण जर सेशन सेट नसेल तर बाकीचं प्रोसेसिंग होणारच आहे, येते लक्षात? म्हणजे जर बघा, आता मी हे सगळं सेव्ह करतो, इथे मी एकदा रिफ्रेश केलं एकदा, आणि मी डॅशबोर्डवरनं रिफ्रेश येऊन मी इंडेक्स डॉट पी एच पी टाकतो. आता हे आयडियली इंडेक्स डॉट पी एच पी दिसायला नाही पाहिजे, दिसतंय का? नाही का? कारण इंडेक्स डॉट पी एच पीमध्ये गेल्यानंतर तिथं आपण चेक केलंय सेशन सेट आहे का. येस, सेशन सेट आहे म्हणजे युजर लॉग इन आहे. युजर लॉग इन आहे तर त्याला लॉग इनचं पेज दाखवायचीच गरज नाही, डायरेक्ट डॅशबोर्डला घेऊन येतो आपण. कळतंय? म्हणजे जरी मी इथं इथलं मी कट केलंय, इथं मी पेस्ट केलंय आणि इथं मी इंडेक्स पेज टाकलंय, तरी तुम्हाला डॅशबोर्डलाच घेऊन जाईल. म्हणजे तुम्ही असं फेसबुकचं जरी केलं ना, फेसबुकचं एका टॅबमध्ये लॉग इन करा, दुसरं परत फेसबुक ओपन करा, तर तुम्हाला फेसबुक परत दुसऱ्या टॅबवरती लॉग इनचं पेज नाही दाखवणार, तुमचीच टाईमलाईन दाखवेल. येतं लक्षात? ते कशामुळं? कारण फेसबुक बॅकएंडला सेशन सेट करतं आणि सेशन ब्राउझर डिपेंड, म्हणजे ब्राउझर स्कोपमध्ये असतं. म्हणजे एका ब्राउझरमध्ये तुमचं युजरनेम सेट झालं आहे तर ते झालं आहे, तुम्ही कितीही टॅब ओपन करा, कितीही वेळेस लॉग इन करा, तुम्हाला परत लॉग इनचं पेज नाही दिसणार. कळतंय? मग इथे तेच आपण इथे केलं आहे फेसबुकसारखं. एका ठिकाणी लॉग इन करा, दुसऱ्या कुठल्याही टॅबमध्ये परत लॉग इन करायची गरज नाही, कारण सेशन सेट केलं आहे आपण. मग आता हे जोपर्यंत सेशन मी डिस्ट्रॉय करत नाही तोपर्यंत तुम्हाला इंडेक्स पेज दिसणारच नाही. आता हे सेशन डिस्ट्रॉय कधी करणार? जेव्हा युजर लॉग आउट करेल तेव्हा सेशन डिस्ट्रॉय होईल, बरोबर? आता सेशन कसे डिस्ट्रॉय करायचे? तर इथं मी सेशन अंडरस्कोर डिस्ट्रॉय फंक्शनला कॉल करून टाकतो. कधी? जेव्हा युजर लॉग आउट करेल. लॉग आउटचं बटन आपण लिहिलेलं घेतलेलंच आहे डॅशबोर्डमध्ये, लॉग आउटचं बटन घेतलेलंच आहे. लॉग आउटवरती आपण लॉग आउट डॉट पी एच पीला रेफरन्स दिलेलाच आहे. तर मी इथे या पेजमध्ये एक लॉग आउट डॉट पी एच पीची फाईल क्रिएट करतो, लॉग आउट डॉट पी एच पीची फाईल क्रिएट करतो आणि ते मी सिम्पल पी एच पी सेशन अंडरस्कोर स्टार्ट, म्हणजे सेशनबद्दल काही जरी करायचं असेल तर आधी सेशन स्टार्ट करायचे आणि नंतर मी सेशन डिस्ट्रॉय करतो. सेशन डिस्ट्रॉय, जेवढे काही सेशन सेट असेल ते सगळे सेशन डिस्ट्रॉय होतील, ठीक आहे ना? स्पेसिफिक सेशन पण तुम्हाला सेट करायचे असतील, अनरजिस्टर करायचे असतील तर तसं पण करतात. पण इथं मी डायरेक्ट शॉर्टकट सांगतो तुम्हाला, सेशन डिस्ट्रॉय करून टाका. जेवढे काही सेशन सेट असतील ते सेशन डिस्ट्रॉय होतील. आणि सेशन डिस्ट्रॉय करून कुठे रिडायरेक्ट करायचं आहे? इंडेक्सला. लॉगआउट झाल्यानंतर कुठे जायला पाहिजे? इंडेक्सला. तर मी इथे हेडर लोकेशन कोलन इंडेक्स डॉट पी एच पी. आपण हे जे लोकेशन इज इक्वल टू इंडेक्स डॉट पी एच पी डायरेक्ट करत होतो ते आपण जावास्क्रिप्टमध्ये करतो. ओके, जावास्क्रिप्टमध्ये हे असं रिडायरेक्शन देतात. आणि पी एच पीमधून जर तुम्हाला रिडायरेक्शन द्यायचं असेल तर हेडर फंक्शन यूज करतो आपण. हे लोकेशन इज इक्वल टू डॅशबोर्ड डॉट पी एच पी हे कशात दिलं आहे? जावास्क्रिप्टमध्ये दिलं आहे. म्हणजे जावास्क्रिप्टमधलं रिडायरेक्शन वेगळं आहे. लोकेशन इज इक्वल टू ज्या फाईलला जायचं जम्पिंग करायचं ते फाईल नेम. आणि पी एच पीमध्ये जर रिडायरेक्शन यूज करायचं असेल तर हेडर फंक्शन, हेडर लोकेशन कोलन ज्या फाईलला रिडायरेक्ट करायचं ती फाईल नेम. क्लिअर आहे? मी सेव्ह करतो आहे आणि सेव्ह करून मी आता इथं परत इथे रिफ्रेश करतो. डॅशबोर्डलाच आहे. मी इथं डायरेक्ट जरी इंडेक्स टाकला किंवा इथे मी बॅक करून जेव्हा एंटर केलं तरी मी डॅशबोर्डलाच रिडायरेक्ट करतो. पण आता इथे लॉग आउट करतो, लॉग आउट केलं मला इंडेक्स पेज दिसतं. आता जर मी परत बॅक केलं तर होतंय का? बॅक होणार नाही, बॅक एकदम बॅक झालं, मी डॅशबोर्डला नाही गेलं. कळतंय का? म्हणजे मी आता इथं परत युजर नेम पासवर्ड जोपर्यंत टाकत नाही, ए बी सी डी युजर नेम पासवर्ड टाकलाय, लॉग इन केलंय, मी बॅक केलं, लॉग इनला जातोय का? नाही, मी एकदम बॅकला बाहेर आलो. येतं लक्षात? मी एकदम बाहेर म्हणजे कुठं आलोय? माझ्या मेन गुगलच्या पेजला आलोय. पण जर मी परत येऊन इथं लोकल होस्ट टाकलं, लोकल होस्ट स्लॅश माय टू डू आणि इथे मी मेन इंडेक्स पेजेस ओपन करायला बघितलं तर ते डॅशबोर्डच येणार. कळतंय का? म्हणजे फेसबुकला पण असंच होतं, तुम्ही फेसबुक डॉट ओपन करा, लॉग इन करा, बॅक बॅक करा, तुम्ही बाहेर येतात डायरेक्ट. म्हणजे परत फेसबुक डॉट कॉम टाकाल तर लॉग इनच असतं. आता हे मी लॉग आउट करत नाही तोपर्यंत असंच आहे. परत मी इथून जर बॅक केलं
तर बॅग जात नाही, म्हणजे का बॅग जात नाही, कारण सेशन डिस्ट्रॉय केले जातात, डॅशबोर्डला जाणारच नाही, ठीक आहे ना, मेन मेन यू आर एलला बाहेर चालणार, डॅशबोर्ड तुम्हाला तोपर्यंत दिसणार नाही जोपर्यंत तुम्ही लॉग इन कराल, क्लिअर आहे? म्हणजे विदाऊट लॉग इन युजर काहीच करू शकत नाही. म्हणजे मला जर असं काही करायचं असेल की मला माझ्या स्टुडंटला काहीतरी स्टडी मटेरियल द्यायचं आहे, पण त्या स्टुडंटनी माझ्याकडे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय मला त्याला स्टडी मटेरियल द्यायचं नाही, मग रजिस्ट्रेशनमध्ये मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याचं कॉलेजचं नाव, हां त्याचे पॅरेंट्सचा कॉन्टॅक्ट नंबर हे सगळं घेईन, माझ्याकडे मग डेटाबेस पण माझा क्रिएट होईल, आणि त्यांनी लॉग इन करून लॉग इन केल्याशिवाय त्याला डेटा दिसणारच नाही, मग ते स्लिपच्या नादाने किंवा त्याच्या डेटा स्टडी मटेरियलच्या नादाने तो माझ्याकडे रजिस्ट्रेशन करणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन सगळं देणार आहे. म्हणजे असे खूप साऱ्या वेबसाईट आहे जिथे स्टुडंटचा डेटा करतात ना, ग्रॅप करतात, तो याच वेळी होतो. तुम्हाला काहीतरी कंटेंट पाहिजे, तुम्हाला प्रोजेक्ट पाहिजे, सबमिट करायचं उद्याला, तुम्ही देणार 100% तुम्ही तुमचे डिटेल देणार, लॉग इन करणार, तरच तुम्हाला ती पर्टिक्युलर फाईल डाउनलोड करता येते. मग अशा केसमध्ये आपल्याला तो डेटा नंतर यूज करता येतो. मग हे रेस्ट्रिक्शन डॅशबोर्ड तुम्हाला तो प्रोजेक्ट तोपर्यंत दिसणार नाही जोपर्यंत तुम्ही रजिस्टर कराल, लॉग इन कराल, कळतंय ना? हे असं करता येतं की सेशन जोपर्यंत सेट होतं, सेशन करायचं नंतर लॉग इन करावं लागेल, लॉग इन करायचं असेल तर रजिस्ट्रेशन करावं लागेल. ही सगळी प्रोसेसमध्ये आपण त्याला बांधून ठेवले, म्हणजे प्रोग्रामर जसं पाहिजे तसं युजरला ऑपरेट करतो आहे. आता आलं लक्षात? आता इथं डॅशबोर्डला आलं, लॉग आउट केलं, लॉग आउट करून इथं मेन पेजला आलं, तर हे झालं. आता डॅशबोर्डला काय काय दाखवायचं आहे, तर ते डॅशबोर्ड आपण डिझाईन करूयात. डॅशबोर्डला आपल्याला जे मेन हेडिंगला दाखवायचे ते झालं. इथे वेलकम करून करंट जे आलं आहे त्या करंटच्या ठिकाणी आपल्याला नाव द्यायचं युजरचं. आता श्रुतींनी लॉग इन केलं तरी श्रुती द्यायला पाहिजे जे काही असेल ते. तर इथं मला डॅशबोर्डवरती द्यायचं आहे, बरोबर ना? आता हे डॅशबोर्ड वेलकम करून इथं करंट जे दिलं आहे स्पॅन, या स्पॅनच्या ठिकाणी इथं मी युजरचं नाव प्रिंट करतो. आता युजर नेम कशामध्ये आहे, मी स्पॅन काढूनच टाकतो. वेलकम, युजर नेम आपलं पी एच पीच्या स्कोपमध्ये, ओके ना, पी एच पीच्या स्कोपमध्ये. मी जर सेशन सेट असेल तर द्यायचं आहे ना आपल्याला. मी एक काम करतो, हा पी एच पीचा कोड जो आहे ना, हा पी एच पीचा कोड इथला कट करतो आणि मी इथे कुठेतरी हा पी एच पीचा कोड वरती टाकून देतो, सेव्ह करतो. आणि मी तरी मला इथं सेम पेज दिसत आहे ना, दिसत आहे. तर आता इथे पुढे गेलं वेलकम करून ओके, इथे मला आय डी नेम द्यायचं आहे. तर सेशन स्टार्ट झालेलेच आहेत, वरती केलेलेच आहेत. इथं सेशन व्हेरिएबल सो आहे, तुम्ही सिम्पल मी इथं इको करणार आहे. जर सेशन सेट असेल तरच मला तो दिसणार आहे. इथे पी एच पीचा कोड ओके, इथं मी इन लाईन पी एच पी कोड ॲड करतो आहे. एकाच लाईनमध्ये पी एच पीचा कोड ॲड करतो आहे. इथे सिम्पल इको डॉलर अंडरस्कोर सेशन टू डू यूजर इको केला आहे, सेमिकोलन सेव्ह. आला लक्षात? वेलकम श्रुती आला आहे, कळलं का? ज्यांनी लॉग इन केलं आहे त्याच्यातून तुम्हाला या नेमला काही वेगळं डिझायनिंग वगैरे करायचं आहे, बोल्ड करायचं आहे, काही कलर द्यायचं आहे, तर तुम्ही या ह्याला फॉन्ट अप्लाय करा किंवा कलर काही अप्लाय करायचं असतील, फॉन्ट कलर कोलन कुठला तरी कलर, मी सपोज स्कॅन कलर घेतला आहे, हां ही फॉन्टनी ते डिझाईन होईलेला स्लॅश फॉन्ट आपण क्लोज केलेला इन लाईन आपण कलर पण दिला. टॅन कलर आला नाही कायला, फॉन्ट टॅग बहुतेक वर झाले नाही. फॉन्ट कलर इज इक्वल टू घ्या ना, चला आपण कलर दिला, ठीक आहे ना? हे वेलकम युजर नेम लॉग आउट. आता आपलं काय राहिलं मेन, इथं हे आपलं इथला टास्कचा फॉर्म राहिला आहे. आपल्या युजरकडनं टास्क पाहिजे ना आता, तर ते टास्क इथं आपण आधी क्रिएट करून घेऊ, नंतर त्याच्या खाली त्याचा एक टेबल पण जनरेट करूया. मग आता ते कसं करायचं बघा. मी याच डॅश, आता सगळं आपलं सिंगल पेज ॲप्लिकेशन आहे, आपलं सगळं एकाच ठिकाणी करायचं आहे. मी ते या नेव्हिगेशनच्या खाली एक कंटेनर क्रिएट करतो. डिव क्लास इज इक्वल टू कंटेनर, आणि या कंटेनरमध्ये डिव क्लास, इथं आपण बॉडी टॅग लिहिली नाही, आपण आधी बॉडी टॅग लिहूया. नेव्हिगेशन हे हेडमध्ये झालं आपलं ना, इथं हेड टॅग लिहिले, हेड टॅगमध्ये नेव्हिगेशन सगळं झालं. हेड टॅगमध्ये आपलं हेड टॅग मला इथंच क्लोज करायला पाहिजे, बॉडी टॅगमध्ये नेव्हिगेशन यायला पाहिजे. स्क्रिप्टिंग आपण इथे ॲड केली आहे, तुम्ही स्लॅश हेड इथंच क्लोज करतो.
नेव्हिगेशन माझं बॉडी टॅगमध्ये येईल, बॉडी टॅगपासून नेव्हिगेशन स्टार्ट झालं आहे, बॉडी इथून मी रिमूव्ह करतो. नेव्हिगेशन इथं क्लोज झालं, नेव्हिगेशनच्या खाली मी एक सिम्पल एक सिम्पल एक बी आर घेऊयात आपण, बघूयात पुढे आपल्याला कसा डेटा मिळतो आहे. एक बी आर घेऊयात, दोन बी आर घेऊन आपण कंटेनर क्रिएट करतो. डिव क्लास इज इक्वल टू कंटेनर, आणि या कंटेनरमध्ये आपल्याला बाकी सगळा जो फॉर्म आहे, जे टेबल आहे, ते सगळं डिझाईन करायचं आहे. तर हे कंटेनरचा कोड आपला इथे येईल, इथे दिसतं आहे कंटेनरचं जे काही मी टाकलेलं आहे ना इथे दिसतं. अजून एकदा आपण बी आर करूयात, म्हणजे अजून थोडासा खाली येईल तो बी आर सेव खाली येईल, तिथून आपला फॉर्म येईल, तिथून आपला सेंटरला तो फॉर्म क्रिएट करायचा. तर या कंटेनरमध्ये आपण डिव्हिजन करतो आहे, क्रिएट कंटेनर डिव्हिजन क्लास इज इक्वल टू रो क्रिएट करतो आहे मी, स्लॅश रो मध्ये डी आय व्ही क्लोज डिव्हिजन. एका रो मध्ये मला किती कॉलम करायचे आहेत, एकच कॉलम करायचं आणि सेंटरला ठेवायचं. सेंटरलाच आपला तो फॉर्म असेल आणि त्याच्या खालीच आपला टेबल पण असणार, म्हणजे या लेआउटला इथे या एवढ्या लोकेशनला आपला फॉर्म असेल आणि त्या फॉर्मच्याच, किंवा तुम्ही या एक लेफ्ट हँड साईडला फॉर्म करा, राईट हँड साईडला ते टेबल डिस्प्ले करा. म्हणजे आज कंटेनरमध्ये आपण दोन पार्टिशन करूयात, डिव्हिजन क्लास रो, रोमध्ये डिव क्लास इज इक्वल टू कॉलम हायफन सिक्स. मी एक या सिक्समध्ये फॉर्म करणार आहे क्रिएट, स्लॅश डिव्हिजन क्लोज झाली. आता हे तुम्हाला ग्रीड लक्षात यायला पाहिजे, येते लक्षात येईल. आणि दुसऱ्या डिव्हिजनमध्ये मी टेबल दाखवणार, डिव्हिजन दुसरे एक मी कॉलम डिव्हिजन करतो क्लिअर, क्लास इज इक्वल टू कॉलम हायफन फोर, आणि ऑफसेट सेट करूया टूचा, ऑफसेट हायफन टू, ऑफसेट हायफन टूचा कॉलम केला, आणि हे डिव्हिजन मी इथेही क्लोज केले, स्लॅश डी आय व्ही. ठीक आहे, डिव्हिजन ही पण आपली क्लोज झाली. तर असे दोन कॉलम झालेत, दोन्ही कॉलमला काय तुम्हाला डिझाईनिंग करायचं ते करा. इथं आपल्याला सिम्पल फॉर्म पाहिजे, फॉर्ममध्ये काय काय डिटेल घ्यायचे आहेत डिस्क्राईब करून बघूयात आपण. युजर टास्क तर या टी आय डी ही ॲटो इन्क्रीमेंट फील्ड आहे, त्यामुळे ती घेणार नाही. टास्क डिटेलसाठी एक टेक्स्ट एरिया घेऊयात, त्यानंतर टास्कची डेट जी आहे ती डेटसाठी तुम्ही कॅलेंडर घेऊ शकता. हां, इनपुट टाईप इक्वल टू डेट, तुम्हाला कॅलेंडर ऑटोमॅटिक मिळेल तिथे. जर सिस्टीमची डेट टाकायची असेल तर फंक्शन डेट फंक्शन पी एचमधला यूज करू शकतो. तिथं आपण टास्क कुठला आहे, कुठल्या डेटला परफॉर्म करायचा आहे, तर फ्युचर टास्क जर शेड्यूल करायचे असतील तर आपण कॅलेंडरने घेऊयात, इनपुट टाईप डेटने घेऊयात. त्याच टास्कचा स्टेटस इनिशियली पेंडिंगच असणार आहे आणि फॉलोअप कमेंट लगेच काही दाखवणार नाही आपण, पण फॉलोअप कमेंट सुरुवातीला येणे म्हणून आपण अप्लाय करू फर्स्ट टाईम. आणि युजर नेम जे आहे ते युजर नेम आपण जे सेशनमध्ये सेट केलेलं आहे ते सेशनमधलं युजर नेम डायरेक्ट आपण इन्सर्ट करू, म्हणजे कोणत्या युजरचा कोणता टास्क आहे कळेल आपल्याला. म्हणजे रेफरन्स जे दिलं आहे हा रेफरन्स युजर नेम आपण सेशनमध्ये इन्सर्ट करणार. ही एक फील्ड येणार नाही, ही एक फील्ड येणार नाही. डिटेल डेट स्टेटस पण इन सुरुवातीला आपण पेंडिंगच घेऊयात, नंतर जो अपडेट करायचा तो अपडेटच्या वेळेस आपण त्याला कम्प्लिटेडचा हे देऊयात, ड्रॉपडाऊन लिस्ट देऊयात. आणि हे फॉलोअप कमेंटचा म्हणजे चार डिटेल आपल्याला युजरकडनं क्रिएट करतात, तर चारही हे आपण कंपोनंट क्रिएट करूयात इथे. त्यासाठी आपण जो फॉर्म डिझाईन करायचा तो लॉग इनचा जो फॉर्म घेतला आहे आपण त्याच फॉर्मचं मी कोडिंग इथे कॉपी पेस्ट करतो. कंटेनरमध्ये होता हा फॉर्म, इनपुट टाईप बटन वगैरे जे काही केलेलं आहे तेच मी सगळे इथनं कॉपी पेस्ट करतो आहे. अजून एक डिव्हिजन मी कॉपी करायला पाहिजे, कॉपी केली डिव डी ओपन क्लोज ओपन क्लोज ओपन क्लोज ओपन क्लोज डिव्हिजन क्लोज डिव्हिजन फॉर्म एटची आहे. एक डिव्हिजन कॉपी केली मी आणि मी डॅशबोर्डवरती येऊन पहिला माझा मी फॉर्म घेतो आहे, लेफ्ट हँड साईडला मी हा फॉर्म घेतो आहे, हा फॉर्म पेस्ट केला आहे, सेव्ह करतो आहे आणि इथून एकदा रिफ्रेश करून बघतो हा फॉर्म मला दिसतो आहे. ठीक आहे ना, आता या फॉर्मच्या ठिकाणी मला जो काही आपल्याला टास्कसाठी जे डिटेल पाहिजे तसे ते आपण आधी डिटेल क्रिएट करून घेऊयात. आता ते चेंजेस करत आपण इनपुट टाईप फॉर्म इंडेक्स डॉट पी एच पीच्या ऐवजी डॅशबोर्ड डॉट पी एच पीची असेल,
डॅशबोर्ड डॉट पी एच पीलाच डेटा पास करणार आहोत आपण. मेथड पोस्ट असेल, त्यानंतर इथे जे लेबल आहे ते युजर नेमच्या ऐवजी इथे लेबलमध्ये आपण टाकणार आहोत. टास्क डिटेल्स, टास्क डिटेल्स, आणि हे आपला इनपुट टाईप टेक्स्ट बॉक्स नसेल, नॉर्मल टेक्स्ट बॉक्स नसेल, तर इथे हे टेक्स्ट एरिया आपण देऊया, टेक्स्ट एरिया. आपण एक काम करूया, तिथं आपण इनपुट टाईप जे आहे ना, आधी इनपुट टाईप इज इक्वल टू डेट, आधी डेट घेऊयात, टास्कची डेट, हां डेट घेऊयात, नंतर मग डिटेल घेऊयात कोणत्या डेटचा टास्क आहे. टास्क डेट, हां इनपुट टाईप डेट, क्लास फॉर्म कंट्रोल आय डी आपण चेंज करूयात, टास्क डेट म्हणून घेऊयात, टी एक्स टी डेट असं दे घेतो मी, आणि याला नेम पण देऊयात आपण टी एक्स टी डेट. डेट प्लेस होल्डर याला काही नसणारच आहे, सेव्ह करतो आणि बघा तुम्ही रन करतो, त्यास आपला टास्क डेट आणि बघा ते कॅलेंडर येतं. इनपुट टाईप डेटने आपल्याला ते मिळालं. आता सेकंड लोकेशनला आपण आता हे पासवर्डची फील्ड दिसते ना, पासवर्डच्या फील्डच्या ऐवजी आपल्याला इथे टेक्स्ट एरिया घ्यायचा आहे. तुम्ही टेक्स्ट एरिया, टेक्स्ट एरिया टाईप नसणार आहे, क्लास फॉर्म कंट्रोलनेच आपल्याला डिझाईनिंग मिळतं आहे त्यामुळे ते काढायचे नाही. आय डी आपण टी एक्स टी टास्क आय डी घेऊयात, टी एक्स टी टास्क, टास्क नेम आपण टी एक्स टी टास्कच टाकूया, टी एक्स टी टास्क, प्लेस होल्डर प्लेस होल्डरच्या ठिकाणी आपण एंटर युअर टास्क डिटेल्स हियर, एंटर युअर टास्क डिटेल्स हियर, आणि ते वरती हेडिंग जे आपण दिलेले म्हणजे लेबल जे दिलेलं आहे टास्क डिटेल्स, टास्क डिटेल्स. मॅक्झिमम किती वर्ड्समध्ये किती कॅरेक्टरमध्ये टाकायचं आहे, तर इथं बघा टास्क डिटेल्स आपण मॅक्झिमम 200 कॅरेक्टर वायर कॅर दिले तर मॅक्झिमम 200 कॅरेक्टर्स असं इथं आपण देऊयात, मॅक्स 200 कॅरेक्टर्स. युजरने एंटर करत असताना 1000 कॅरेक्टर जरी टाकले तरी डेटाबेसमध्ये सेव्ह किती होतील, मॅक्झिमम 200 कॅरेक्टर सेव्ह होतील, मॅक्स 200 कॅरेक्टर. मग आता मॅक्झिमम इथे 200 जर रीड करायचे तर 201 नंबरचा कॅरेक्टर रीड व्हायला नको ना, तरी तुम्ही याला मॅक्स लेंथ टाकून देतो, मॅक्स लेंथ ॲट्रिब्यूट, मॅक्स लेंथ ॲट्रिब्यूटला मी 200 टाकतो, तर 200 कॅरेक्टरच्या पुढचा कॅरेक्टर तो रीड करणारच नाही. जसं जसं आपण मोबाईल नंबरच्या वेळेस मॅक्स लेंथ 10 देतो, 10 फक्त नंबर रीड करेल तर 11वा घेणारच नाही, तसं इथं मॅक्झिमम कॅरेक्टर 200च घेईल, पुढचं टाईप होणार नाही. तर मॅक्स लेंथ दिलं आहे, टेक्स्ट एरिया ओपन केलेला, मी इथं टेक्स्ट एरिया स्लॅश करून क्लोज करतो आहे, टेक्स्ट एरिया क्लोज केली आहे, टॅग फक्त इंडेंट करून घेऊया तिथे, सेव्ह, परत एकदा रिफ्रेश. तर इथं टास्क एरियासाठी हा कॉलम झालेला आहे क्रिएट, स्पेस झाला आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली स्टेटस द्यायचं, स्टेटस फॉलोअप कमेंट. इनिशियली जेव्हा आपण टास्क क्रिएट करणार आहोत फॉलोअप कमेंटमध्ये एनी ए असेल, नॉट अप्लिकेबल, सुरुवातीला फॉलोअप नसणारच. जेव्हा एडिट करू आपण तेव्हा फॉलोअप कमेंट आपल्याला ते चेंजेस करता येतील त्याच्यामध्ये. इथे फॉलोअप कमेंट इथे घ्यायची गरज नाही, फॉलोअप कमेंट आपण मॉडल फॉर्ममध्ये घेऊयात एडिट करत असताना, म्हणजे टास्क कंप्लीट झाला आहे किंवा फॉलोअप घ्यायचा आहे तर त्या केसमध्ये आपण एडिटसाठी मॉडल फॉर्म कसं करतात क्रिएट ते बघूयात उद्या नेक्स्ट सेशनला. आता आपण फक्त एवढंच क्रिएट करूयात. इथं आपल्याला त्याचा स्टेटस घ्यायचा आहे, तो स्टेटस पण बाय डिफॉल्ट आपला पेंडिंगच असणार आहे, बरोबर, म्हणजे ते पण डिटेल मी आता इथे घेत नाही. म्हणजे इथे स्टेटसचा जो कोड आहे तो स्टेटस आपण इथे रीड करत नाही, आणि युजर नेम तर आपलं सेशन व्हेरिएबलमध्ये आहे, काय संपदा हां सबमिट व्हॅल्यू कडून लॉगिनच्या वेळेस, इथे आपण लॉगिनच्या ऐवजी इथे आपण इनपुट टाईप सबमिट व्हॅल्यूच्या ठिकाणी आपण घेऊयात क्रिएट टास्क, क्रिएट टास्क, बी टी एन, बी टी एन सेकंडरी, सेकंडरीने आपल्याला हा असं लॉग इनचा दिसतं ना ते, आपण बी टी एन प्रायमरी वॉर्निंगच घेऊया ठेवूया त्याला,
वॉर्निंग किंवा बी टी एन सक्सेस ग्रीन कलरमध्ये येईल. आणि हे कालचं जे आपण न्यू यूजर वगैरे हे जी लिंक दिलेली आहे हे आपण काढून टाकू. सेव्ह करतो मी फाईल आणि बघा इथे रिफ्रेश करतो. क्रिएट टास्क हा फॉर्म झाला आहे क्रिएट. आणि राईट हँड साईडला आपल्याला तो आपला टेबल दाखवायचा, जो टेबल डेटाबेसमध्ये आहे टेबल आपल्याला हेडिंग सकट तो दाखवायचा. मग ते पण डिटेल आपल्याला कसे घेता येतील ते बघूयात. आता इथं मी या ऑफसेटमध्ये बघा इथे या लोकेशनला सिंपल एक डिव्हिजन क्रिएट करतो. डिव आय डी इज इक्वल टू माय टास्क, माय टास्क हे डिव्हिजन मी इथे हे क्लोज करतो. या लोकेशनला माय टेबल म्हणून एक टेबल मी सिंपल क्रिएट करतो, सेव्ह करतो. इथे या लोकेशनला आपलं एक टेबल येईल. इथे या लोकेशनला ऑफसेट टू जरा जास्त आलं आहे, ऑफसेट वनच घेऊयात आपण. ऑफसेट वन आणि याची साईज देऊयात आपण फाईव्ह. ठीक आहे, तर टेबल येईल. लेफ्ट हँड साईडला फॉर्म आला आहे. आता या ह्याला आपण थोडंसं वर्ण मार्जिन द्यायचं आहे. तर इथे मी कंटेनरलाच मार्जिन सेट करतो, एम वाय फोर पास करत आपण मार्जिन हायफन फोर सेव्ह. थोडंसं खाली आलं आहे आणि ह्याला आपण कम्प्लीट जर बॅकग्राऊंडला काही इमेज वगैरे घेतली तरी ते अजून व्यवस्थितच दिसेल. इथे आपण टास्क शेड्यूल करून इथं आपण टेबल करण्याच्या म्हणजे इथून आधी डेटा इन्सर्ट करूयात, नंतर इन्सर्ट झाल्यानंतर टेबलमध्ये डेटा फेच कसं करायचं ते बघूयात. आता इथे मी जेव्हा सबमिट बटनवरती क्लिक करणार आहे, या सबमिट बटनवरती जेव्हा मी क्लिक करणार आहे तेव्हा क्रिएट टास्कवरनं मी कुठल्या फॉर्मला जाणार आहे बघा, इथे डॅशबोर्ड डॉट पी एच पीला जाणार आहे. तर हा डॅशबोर्ड डॉट पी एच पीचा जो कोड आहे जी इथे मी जे चेकिंग केलं आहे इथंच मी पी एच पीचा पण कोड लिहून आहे. तर मी चेक करतो इफ रिक्वेस्ट अंडरस्कोर मेथड सर्व्हर, इफ सर्व्हर रिक्वेस्ट अंडरस्कोर अंडरस्कोर मेथड इज इक्वल इक्वल पोस्ट आहे का, आणि जर पोस्ट असेल तर आपल्याला प्रोसेसिंग करायचं. आता हेच तुमचं होत नाही म्हणता ना तुम्ही, रजिस्ट्रेशन होत नाही किंवा डेटा इन्सर्ट होत नाही. बघूयात माझं होतं का नाही, मी वेगळं काहीच करत नाही ना. डेटा युजरकडनं आपल्याला घ्यायचा आहे, कुठला डेटा आहे तर दोन गोष्टी आपण इथे ॲड युजरकडनं पास घेतो आहे. कोणती? पहिली टास्कची डेट आणि दुसरी टास्कचे डिटेल्स है ना. त्यानंतर यूजरचं नाव, यूजर नेम सेशनमध्ये आहे. त्यानंतर स्टेटस पेंडिंग बाय डिफॉल्ट असणार आहे पहिल्यांदा, तर बाय आपल्याकडे सर्व व्हॅल्यू आहेत. तर मी सुरुवातीला यूजरचं नाव जे आहे ते यूजरचं नेम आपल्याकडं सेशन व्हेरिएबलमधलं आहे, तर ते सेशन व्हेरिएबल मी डायरेक्ट इन्सर्ट करतानाच रीड करेल. त्यानंतर टास्कची डेट टी डेट म्हणून मी घेतो, टी डेट इज इक्वल टू डॉलर अंडरस्कोर पोस्ट. टास्क डेटसाठी आपण मला वाटतं टी एक्स टी डेट आपण त्या टेक्स्ट बॉक्सला नाव दिलं बरोबर ना. टास्क डेटच दिलं आहे का, टी एक्स टी डेटच दिलं आणि दुसऱ्याला टी एस टी एक्स टी टास्क असं नाव दिलं टास्क. हे दोनच डिटेल यूजरकडनं रीड करायचे आहेत, टास्क डेट नंतर डॉलर टास्क डिटेल इज इक्वल टू डॉलर अंडरस्कोर पोस्ट टी एक्स टी टास्क है ना. दोन्ही डिटेल आलेत. तर इथे बघा माय कनेक्शनची फाईल आपण घेतली आहे का, ॲड केली नाही. कनेक्शनची फाईल इन्क्लूड करूयात आपण, इन्क्लूड कशामध्ये, इन्क्लूड्समध्ये स्लॅश कनेक्ट डॉट पी एच पीमध्ये. ठीक आहे ना. आणि आता इथे डॉलर एक्स इज इक्वल टू डॉलर सॉरी माय एस क्यू एल आय, माय एस क्यू एल आय अंडरस्कोर क्वेरी इन्सर्ट सॉरी पहिल्यांदा कनेक्शन व्हेरिएबल डॉलर कॉन जो कनेक्ट डॉट पी एचमध्ये आहे बरोबर ना. इन्सर्टची क्वेरी इन्सर्ट इन टू काय टेबल नेम यूजर टास्क, इन्सर्ट इन टू यूजर टास्क व्हॅल्यूज. डायरेक्ट व्हॅल्यूज करता येईल का, नाही. आपल्याला
टी आय डी सोडून बाकीच्या व्हॅल्यू सेट करायच्या आहेत, तर त्यासाठी मला इथे मेन्शन करावं लागेल टी डिटेल्स, टी डेट, टी स्टेटस, फॉलोअप, कमेंट आणि युनेम. तर करंट टी आय डी ऑटो इन्क्रीमेंट आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला इन्सर्ट करायची नाही आहे. तर इथे मी इन्सर्ट इन टू यूजर टास्क, यूजर टास्कमध्ये कोणत्या कोणत्या फील्डला आपण व्हॅल्यू पास करणार आहोत, तर टी डिटेल्स, टी डिटेल्स कॉमा टी डेट कॉमा टी स्टेटस कॉमा फॉलोअप डे कमेंट कमेंट कॉमा युनेम, एवढ्या व्हॅल्यूज इन्सर्ट करायच्या आहेत. म्हणून पुढे व्हॅल्यूज, त्या व्हॅल्यूज कशामध्ये आहेत, पहिल्यांदा टी डिटेल्स कशामध्ये येत आहे, कुठला व्हेरिएबल घेतला आहे आपण, टी टी डिटेल्समध्ये है ना, टी डिटेल्स डॉल सिंगल कोटमध्ये व्हेरिएबल कॅरेक्टर आहे, वारक्यार आहे, तर सिंगल कोट डॉलर टी डिटेल्स व्हेरिएबल कॉमा, दुसरी डेट आहे सिंगल कोटमध्ये डेट डॉलर टी डेट, हां, त्यानंतर स्टेटस आहे बाय डिफॉल्ट पेंडिंग है ना, मी पेंडिंग डायरेक्ट व्हॅल्यू पास केली. त्यानंतर फॉलोअप कमेंट डायरेक्ट व्हॅल्यू मी सुरुवातीला इथे एनी एट पास करतो, नॉट अप्लिकेबल, इनिशियली नॉट अप्लिकेबल असणार आहे. झालं आणि युजर नेम काय असणार आहे, युजर नेम डॉलर अंडरस्कोर सेशन व्हेरिएबलमध्ये टू डू युजर, जे सेशनमध्ये नेम सेट केलेलं आहे तेच युजर नेम आहे आपलं, तेच आपण इन्सर्ट करणार आहोत. ते पण सिंगल कोटमध्ये, व्हॅल्यूचा ब्रॅकेट कम्प्लीट झाला, इन्सर्टचे डबल कोट कम्प्लीट झाले, राऊंड ब्रॅकेट मायस्क्यूएल आयचा कम्प्लीट झाला, सेमी कोलन द्या, इन्सर्ट करा. हाऊ मेनी रोज इन्सर्टेड येतील, वन रो इन्सर्टेड येईल, म्हणजे इथे मी इफ डॉलर एक्स इज ग्रेटर दॅन झिरो असं चेक केलं तर आपला टास्क क्रिएट झालेला असेल, बघ नाही, म्हणजे इथे मी अलर्टमध्ये दिलं की टास्क क्रिएटेड तरी चालणार आहे, किंवा टास्क मी क्रिएटेड जरी नाही दिलं तरी चालणार आहे, कारण मी लगेच साईडला इथे या पेजला इथे लगेच साईडला तो टास्क क्रिएट करून दाखवणार आहे, टेबलमध्ये शो करणार आहे मी तो टास्क, कळत आहे का, म्हणजे इथल्या व्हॅल्यूज आपल्या लॉस होतील आणि आपल्याला इथं राईटला त्या व्हॅल्यू इन्सर्ट झालेल्या पण दिसतील. तुम्हाला जर पॉपअप करायचं आहे, काही दाखवायचं आहे, तर तुम्ही इथेच कुठेतरी इकोचं स्टेटमेंट लिहा, तुम्ही कुठे लिहू इकोचं स्टेटमेंट, तर इथे इको करतो टास्क, टास्क क्रिएटेड, आता इको होईल कुठं, तर स्क्रिप्ट डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी रिझल्ट होते का, बघूयात आपण, ते डाऊट आहे मला हे रिझल्ट, कारण काल केलं होतं आपण हेच झालं नव्हतं. डॉट इनर एच टी एम एल इज इक्वल टू टास्क क्रिएटेड, आता टास्क क्रिएटेड मी सिंगल कोटमध्येच टाकतो इथे, टास्क क्रिएटेड, त्यानंतर ही स्क्रिप्ट टॅग मी तर क्लोज करतो, टास्क क्रिएटेड स्क्रिप्ट टॅग क्लोज आणि एल्समध्ये इको करून नो टास्क क्रिएटेड, टास्क क्रिएशन एरर आपण असा मेसेज पण देऊ शकतो. जर झालं नाही काही तर आपल्याला इथे एरर यायला पाहिजे, टास्क क्रिएशन एरर. ठीक आहे ना, सेव्ह आणि आपण एकदा चेक करून बघूयात. पण याला आपण रिझल्ट नावाचा कुठला हे दिलेला नाही, म्हणजे कुठला कंटेंट क्रिएट केलेला नाही,
तर इथं डॅशबोर्ड इथेच्या वर या फॉर्मच्या आतमध्ये लेबलच्याच वर एक मी अजून एक लेबल घेतो, हेच मी कॉपी करतो, इथे मी पेस्ट करतो. फॉर एक्झाम्पल कंट्रोल इनपुट ठीक आहे, फॉर्म लेबल ही पण ठीक आहे. याला आपण आय डी देऊयात, आय डी इज इक्वल टू रिझल्ट हां, आणि याचं इनर एस्टिमेट, इनर एस्टिमेट टास्क डेट जे आहे ते काढून टाकूयात, सेव्ह करूयात. त्या इनर एस्टिमेटच्या ठिकाणी आपल्याला ते दिसेल जे काय असणार आहे आन्सर. ते लाईन नंबर 13 एक्सपेक्टेड सिंगल कोट म्हणजे आपण जे प्रोसेसिंग केलं तिथंच प्रॉब्लेम असेल. लाईन नंबर 13 व्हॅल्यूज पेंडिंग एनिशिएशन सेशन अनएक्सपेक्टेड सांगितलं का, एक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेड सांगितलं, अनएक्सपेक्टेड सिंगल कोट ऑन एक्सपेक्टिंग अल्फा डॉलर अंडरस्कोर सेशन लिहिले की आपण डॉलर अंडरस्कोर सेशन. आपण सेशन यूज करण्याआधी सेशन स्टार्ट केलं आहे आपण, ठीक आहे. इन्सर्ट इन टू यूजर टास्क टी डिटेल फॉलो व्हॅल्यूज टी डिटेल्स टी डेट पेंडिंग एन ए डॉलर अंडरस्कोर सेशन टू डू यूजर पार्स एरर सिंटॅक्स एरर एक्सपेक्टेड सिंगल कोट एस्केप्ड एंड वाइड स्पेस एक्सपेक्टेड हायफन और आयडेंटिफायर नंबर टी नंबर इन स्ट्रिंग इन लाइन नंबर 13. काम करू याची व्हॅल्यू आपण दुसऱ्या कुठल्या तरी व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून व्हेरिएबल पास करू. आता तसा इश्यू नसायला पाहिजे. डॉलर यूजर नेम इवन इज इक्वल टू टू डू यूजर, त्यानंतर डॉलर एस टी इज इक्वल टू पेंडिंग आपण स्टेटस आपला, त्यानंतर डॉलर काय होतं ते फॉलोअप कमेंट एफ एल सी इज इक्वल टू डबल कोटमध्ये येणे, ठीक आहे. सगळे व्हेरिएबल्स घेतले आहेत, आता ठिकाणी ते व्हेरिएबल पास करतो एस टी एफ एल सी आणि इव्हन. एस टी स्टेटस झाला, डॉलर एफ एल सी फॉलोअप कमेंट झाली आणि डॉलर यू एन यूजर नेम झाला. डबल कोट्स व्हॅल्यूचे राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट, डबल कोट इन्सर्टचे कम्प्लीट, सेमी कोलन 1 2 3 4 5, ठीक आहे. सेव्ह, ठीक आहे. कंपाईल झाली आहे म्हणजे मेन फॉर्म दिसला आपल्याला. डेटाबेसमध्ये जर आपण आता बघितलं इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम यूजर टास्क एम्प्टी सेट आहे, रेकॉर्ड नाही आहे कुठलाच. ते इन्सर्ट होते का बघूया. आता एक रेकॉर्ड, पहिला रेकॉर्ड आपला इथं मी सपोज आपल्याला 18 तारखेला मेक एन अनाउन्समेंट ऑफ हॉलिडे असं काय ते मला का टाकायचं आहे. मेक हॉलिडे अनाउन्समेंट ठीक आहे. मी क्रिएट टास्क म्हणतो, टास्क क्रिएटेड असं काही आलेलं नाही आहे आपल्याला, पण आपल्या डेटाबेसमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट झाल्या की नाही बघूया. झाले ठीक आहे ना, व्हॅल्यू तर इन्सर्ट झाली आहे आपल्याला जसे हवे तसे झाले. डेट पण इन्सर्ट झाली आहे 18/3/2022. स्टेटस पेंडिंग आला आहे, फॉलोअप कमेंट यांनी आली आहे आणि कोणत्या युजरने क्रिएट केलं तरी स्वीटने क्रिएट केली आहे. हां, इथं आपल्याला जे पॉपअप मिळायला पाहिजे किंवा ते हे मिळायला पाहिजे ना, ते दिसत नाही आपल्याला इथे. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डीने जे आपण करायचा प्रयत्न केला होता ते दिसत नाही. तर ते टास्क क्रिएटेड एक तर आपण मग याच्यामध्ये आपण तो अलर्ट दाखवू शकतो, ते करू शकतो किंवा इकोनी जर डायरेक्ट केलं तरी दिसणार नाही आपल्याला ते. ठीक आहे, मी राईट हँड साईडला, हां
जे काल केलं होतं ते तसं कन्फर्म आहे, ते होईल, त्यांनी काहीच प्रॉब्लेम नाही. टास्क क्रिएटेड मी हे कन्फर्म मध्ये टाकू शकतो, कन्फर्म टास्क क्रिएटेड. असं करू शकतो. कन्फर्म टास्क क्रिएशन एरर, सेव, परत एकदा रिफ्रेश. ट्री पेज शेड्यूल, ट्री पेज काहीतरी टास्क क्रिएटेड मेसेज आला. ओके, परत काय जे काही क्रिएटेड टास्क आहेत ते सगळे आपल्याला या टेबलमध्ये दाखवायचे, सगळे या टेबलमध्ये दाखवायचे. मग ते कसं दाखवणार मग? हां, ज्या युजरनी लॉग इन केलं त्याचेच टास्क दिसायला पाहिजे. लॉग इन श्रुती करते आणि नेहाचे टास्क दिसत आहेत असं नसायला पाहिजे ना. तर आपल्याला इथं टास्क दाखवायचे, ते टेबलर फॉर्मॅटमध्ये दाखवायचे आहेत. आणि त्यात हे पण व्हायला पाहिजे की ज्याचे टास्क आहेत ते त्यालाच दिसायला पाहिजे. टास्कचं मिक्सिंग पण व्हायला नको. हे कसं दाखवायचं बघा इकडे. जेव्हा मी हा डॅशबोर्ड लोड करतो आहे तेव्हाच बाय डिफॉल्ट जेवढे काही टास्क आहेत तेवढे दिसायला पाहिजे. आता ते कसं दिसेल? तर डॅशबोर्डच्या लोडवरती, तर आपला इथं बॉडी टॅग लिहिले, बॉडीच्या ऑन लोड, ऑन लोड मी एका फंक्शनला कॉल करतो आहे. कोणतं फंक्शन? डिस्प्ले टास्क नावाचं एक फंक्शन. ऑन लोड हा इव्हेंट आहे बरोबर, ऑन लोड डिस्प्ले टास्कला आपण कॉल केला. मग हा डिस्प्ले टास्क मी कुठे लिहिणार? स्क्रिप्टमध्ये लिहिणार ना, जावा स्क्रिप्टमध्ये लिहिणार. तर मी इथं या स्क्रिप्टमध्ये, या स्क्रिप्ट टॅगमध्ये, तर स्क्रिप्ट मी टॅग ॲड करतो आहे, स्क्रिप्ट टॅग. आणि या स्क्रिप्ट टॅगमध्ये मी फंक्शन लिहितो, फंक्शन डिस्प्ले टास्क, डिस्प्ले टास्क. या डिस्प्ले टास्क फंक्शनमध्ये मी अजाक्सा कोड लिहितो, आपला अजाक झालेला नाही आहे, मी आता अजाक्सा कोड लिहितो. थोडंसं शॉर्टकटमध्ये समजावून सांगतो. आता मला कुणाचे टास्क डिस्प्ले करायचे आहेत? तर पर्टिक्युलर युजरचे मला टास्क डिस्प्ले करायचे आहेत. ते कोणत्या युजरचे? तर ते युजर नेम आपण पी एच पीमध्ये गेल्यानंतर रिट्राईव्ह करून त्याचे क्वेरी पास करूयात. पण इथून मला पी एच पीला डेटा पास करायचा आहे, पी एच पीच्या फंक्शनला कॉल द्यायचा आहे. डिस्प्ले टास्क फंक्शनला मी कॉल करून का इथे असा कोड लिहितो आहे, ओ बी इज इक्वल टू न्यू XML HTTP रिक्वेस्ट एक ऑब्जेक्ट बनवला. हा XML HTTP रिक्वेस्ट काय आहे? तर हा एक आपल्याला अजॅक्स इंजिनचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करून देतो. आता आपल्याला काय करायचं नक्की? मी ब्राउझर जेव्हा ओपन करेल तेव्हा ॲटोमॅटिक आपला एखादी माणूस म्हणा किंवा एक कंपोनंट, आपण माणूस असं कन्सिडर करतो बरोबर, एक कंपोनंट आहे. तर तो कुठला तरी एक कंपोनंट म्हणजेच ऑब्जेक्ट डेटाबेसमध्ये गेला पाहिजे. डेटाबेसमध्ये ज्या युजरने लॉग इन केलाय त्या युजरसाठी तो डेटा त्यांनी तिथं चेक केला पाहिजे, तेवढाच डेटा घेऊन येऊन त्या टेबलमध्ये डंप केला पाहिजे बरोबर. पण हे करत असताना कुठं तसं प्रोसेसिंग 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 दिसायला नको आहे, म्हणजे असिंक्रोनसली व्हायला पाहिजे. तर तेच अजॅक्स करतं. अजॅक्स इज अ असिंक्रोनस इंजिन, असिंक्रोनस जावास्क्रिप्ट अँड XML म्हणजेच अजॅक्स. AJAX जे आहे ना, असिंक्रोनस जावास्क्रिप्ट अँड XML त्याचा फुल फॉर्म आहे. तर आपण एक असा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे XML HTTP रिक्वेस्ट या लाईननी असा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे, जो ऑब्जेक्ट आपल्यासाठी PHP मध्ये जाईल, डेटा घेऊन परत येईल आणि त्या टेबलमध्ये टाकून देईल. ठीक आहे. मग आता हे कसं करणार आपण? आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे, या ऑब्जेक्टला आपल्याला कॉन्फिगर करायचं. मग त्याने कुठे गेलं पाहिजे? कुठेतरी गेलं पाहिजे ना. हो, ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला, मला काय काम लावायचं आहे?
तर मी ऑब्जेक्टला कॉन्फिगर करतोय, म्हणजे ते कॉन्फिगरेशन कसं करतात, ओपन मेथडनी करतात, ओ बी डॉट ओपन अजॅक्स एवढंच आहे हे. जर तुम्हाला 5 लाईनचा कोड कळला तर अजॅक्स कळलं, अजॅक्स अजून जास्त नाही, अजॅक्स एवढं 5 लाईनचाच अजॅक्स आहे. आता बघा तुम्हाला समजतं का नाही लगेच. आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला, XML स्टेट पी रिक्वेस्टचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, अजॅक्सचा ऑब्जेक्ट इनडायरेक्टली क्रिएट झाला. त्या अजॅक्सच्या ऑब्जेक्टला आपल्याला कॉन्फिगर करायचं, कशासाठी कॉन्फिगर करायचं, की बाबा जायचं आहे पण कुठं, तर गेट रेकॉर्ड्स डॉट पी एच पी फंक्शनला जायचं आहे, गेट रेकॉर्ड्स डॉट पी एच पी फाईलला जायचं आहे. आणि कोणती मेथड घेऊन जायची आहे, तर मला गेट मेथडनी डेटा घेऊन जा. तर मी गेट ही मेथड लिहिले, म्हणजे आपण जसं एचटीएमएलमध्ये मेथड इज इक्वल टू गेट, मेथड इक्वल टू पोस्ट टाकतो ना, तसं मी तर मेथड इज इक्वल टू गेट लिहिले डायरेक्ट. आणि कोणत्या फाईलला जायचं आहे, तर गेट रेकॉर्ड्स डॉट पी एच पी फाईलला जायचं आहे. आता इथे कन्सिडर करा की ओबी डॉट ओपन कॉन्फिगर केला, आणि ओबी डॉट कॉन्फिगर करून आपण त्याला सेंड करायचं आहे. त्याला सांगितलं आहे की कुठं जायचं आहे, गेट रेकॉर्ड डॉट पी एच पीला जायचं आहे. कुठली मेथड, गेट मेथडने जायचं आहे. ठीक आहे, कॉन्फिगर त्याला सगळं सांगून झालं आहे, म्हटलं पाठवून देऊ ना आपण, तर त्याला आपण पाठवून देऊ, सेंड करून टाकलं, ऑब्जेक्ट सेंड झाला. कुठे गेला तो आता, कुठल्या पी एच पीला, गेट रेकॉर्ड्स डॉट पी एच पीला गेला. आता तर गेट रेकॉर्ड्स डॉट पी एच सीमध्ये जे काही आपण इको करणार आहोत ना, गेट रेकॉर्ड्स डॉट पी एच सीमध्ये जे काही इको इको म्हणजेच का प्रिंट करतो, पी एच मध्ये जे काही ती प्रिंट करणार आहोत, ते सगळं ते कलेक्ट करेल आपला ऑब्जेक्ट आणि घेऊन येईल इकडे. कुठं, या डॅशबोर्ड फाईलमध्ये घेऊन येईल, कळतंय, या डॅशबोर्ड फाईलमध्ये घेऊन येईल. आता जे काही घेऊन आलेला डेटा आहे, तो डेटा आपल्याला कुठे शो करायचा आहे, कुठे शो करायचा आहे, तर या टेबलच्या ठिकाणी, इथे शो करायचं ना, म्हणजे या टेबलच्या ठिकाणी. याला काय नाव दिलं आहे का आपण, या लोकेशनला माय टास्क आय डी दिला आहे, ओके. नाही आता इथे मी तेच टाकतो, जर ऑब्जेक्टची स्टेट किंवा मी इथे ओ बी डॉट रेडी स्टेट इज इक्वल इक्वल 4 असेल, मी इफमध्ये चेक करतो, इफ ओ बी डॉट रेडी स्टेट इज इक्वल इक्वल 4 असा. आता ही रेडी स्टेट काय, ऑब्जेक्ट आपण कॉन्फिगर केला त्याची स्टेट 1 झाली, ऑब्जेक्ट आपण सेंड केला त्याची स्टेट 2 झाली, ऑब्जेक्ट आता पी एच पीमध्ये प्रोसेसिंग करतोय, रिझल्ट कलेक्ट करतोय, त्याची स्टेट 3 झाली, ऑब्जेक्टने रिझल्ट घेऊन आला त्याची स्टेट 4 झाली. कळतंय का, म्हणजे ऑब्जेक्टची स्टेट चेंज होत राहते. म्हणजे आपण कॉन्फिगर केला स्टेट 1 झाली, ऑब्जेक्ट सेंड केला त्याची स्टेट 2 झाली, ऑब्जेक्ट आता काम करतोय त्याची स्टेट 4 आहे, म्हणजे त्याची स्टेट आपण मॅप करतोय. डेटा ऑब्जेक्टकडे आलाय, घेऊन आलाय बाबा तो, गट्टूडे घेऊन आलाय तू, कुठं आलाय, याच डॅशबोर्ड डॉट पी एच मध्ये आलाय. मग ते आलंय कसं कळतं, जेव्हा त्याची रेडी स्टेट 4 असते. म्हणून मी ते चेक केलंय, जेव्हा ऑब्जेक्टची रेडी स्टेट 4 असेल तेव्हा त्यांनी आलेला जो काही रिस्पॉन्स आहे, त्या ऑब्जेक्टनी घेऊन आलेला जो रिस्पॉन्स आहे, तुम्हाला त्या माय टेबलच्या ठिकाणी शो करायचं. नाही कसं करणार, तर डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी कुठे, माय टेबलच्या ठिकाणी, माय टेबलचा आय डी घेतलं आहे आपण ना, माय टेबल आय डी घेतलं आहे आपण, माय टेबल आय माय टास्क घेतलं, सॉरी माय टास्क घेतलं आहे, तर त्या माय टास्कच्या ठिकाणी, म्हणजे त्याच्या इनर एच टी एम एलला जिथं आपण माय टेबल दाखवलं आहे, त्या इनर एच टी एम एलला ऑब्जेक्टनी घेऊन आलेला रिस्पॉन्स दाखवायचा आहे. तर ओ बी डॉट रिस्पॉन्स टेक्स्ट, ऑब्जेक्टनी घेऊन आलेला रिस्पॉन्स आपल्याला शो करायचा, ओ बी डॉट रिस्पॉन्स टेक्स्ट, बस एवढंच अजॅक्स आहे. ह्याच्यामध्ये ऑन रेडी स्टेट चेंज पण एक कॉलबॅक मेथड असते. जर हे झालं नाही डायरेक्ट वर्क, आपण ऑन रेडी स्टेट करूयात. आता बघा, इथे मी सेव्ह केलं आहे, पण आपण गेट रेकॉर्ड्स डॉट पी एच पी लिहिली आहे का, नाही, आपल्याला ती लिहावी लागेल आधी. तर मी इथे एक नवीन पी एच पी ची फाईल क्रिएट करतोय, गेट रेकॉर्ड्स डॉट पी एच पी, या गेट रेकॉर्ड्स डॉट पी एच पी मध्ये आलंय. आता गेट रेकॉर्ड्समध्ये सगळं व्हायला पाहिजे, की जी मी डायरेक्ट जर मी गेट रेकॉर्ड्स डॉट पी एच पी ओपन केली तर ते ओपन व्हायला नाही पाहिजे. म्हणजे सेशन जर लॉग इन असेल तरच ती गेट रेकॉर्ड्स, म्हणजे जर कुणाला आपल्या फाईलचं नाव कळलं, पाथ कळला, तर काय प्रॉब्लेम आहे ना. त्यामुळे आपल्याला तिथे ते सगळं चेकिंग करायचं की सेशन सेट आहे का, असेल तरच पुढची प्रोसेसिंग, नसेल तर त्याला डायरेक्ट बाहेर इन डेस्कला, तरी आपण इथे चेक करतो. इथं मी पी एच पी चेकिंगचा जो कोड मी इथं डॅशबोर्डमध्ये टाकला आहे, इज सेट सेशन वगैरे सगळं,
सगळं कनेक्शन वगैरे लागणारच आहे. कॉपी पेस्ट. सेशन स्टार्ट इन्क्लूड केले कनेक्ट डॉट पी एच पी लागणारच आहे. इज सेट सेशन टू डू यूजर सेट आहे का? जर म्हणजे असेल तर नॉट असेल तर ट्रू होईल. नॉट ट्रू म्हणजे फॉल्स होईल. फॉल्स केलं की आपण एल्सला जाणार होतो आणि एल्सला आपण प्रोसेसिंग करणार होतो ते. पण जर सेशन सेट नाही आहे तर रिटर्न होईल फॉल्स. नॉट फॉल्स म्हणजे ट्रू. ट्रू झालं की आपण इंडेक्सला डायरेक्ट म्हणजे बाहेरच फेकले जाणार होतो. म्हणजे चेकिंग तर झालंय. आता इथे जर यूजर लॉग इन असेल तर आपल्याला बाकीचं सगळं प्रोसेसिंग करायचं. काय प्रोसेसिंग करायचं आहे? तर कनेक्शन झालंय तर युजरकडनं आपल्याला कुठल्या युजरचे टास्क दाखवायचे आहेत? कुठल्या युजरचे टास्क दाखवायचे आहेत? ज्या युजरने लॉग इन केलंय, ज्या युजरने लॉग इन केलंय त्याचा आय डी आपल्याकडे आहे. युजर नेम आहे डॉलर अंडरस्कोर सेशन टू डू युजर आहे. इथे मी आता डॉलर रिझल्ट मला काहीतरी मिळणार आहे. माय एस क्यू एल आय अंडरस्कोर क्वेरी फंक्शनला, माय एस क्यू एल आय अंडरस्कोर क्वेरी फंक्शनला पहिला डॉलर कॉन व्हेरिएबल पास करते कनेक्शन इस्टॅब्लिश केलेला. आणि इथं आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम यूजर टास्क ना टेबल नेम काय आपला यूजर टास्क. यूजर टास्क वेअर यू नेम कोणतं यू नेम जे डॉलर यू एन मध्ये सेट आहे ते. व्हेर यू एन इज इक्वल टू डॉलर यूजर नेम इज इक्वल टू डॉलर यू एन. आता यांनी काय मिळेल मला जर मी आता इथे सिलेक्ट स्टारची क्वेरी फायर केली तर काही आपल्याला असं मिळतं बेटा है ना. सिलेक्ट स्टार फ्रॉम केल्यानंतर हे दोन रेकॉर्ड मिळतात. मग आता हे दोन रेकॉर्ड असे प्रॉपर टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये मिळालं पाहिजे. जर मी फाईल आता डायरेक्ट रन केली हां तर मला इथे रिझल्टमध्ये रिझल्ट सेटचा ऑब्जेक्ट दिसतो. रिझल्ट सेट हा काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हा मल्टी डायमेन्शनल ॲरे आहे ना थोडक्यात. पण या ॲरेमधला मला पहिला ॲरे असा उचलावा लागतो. तर पहिल्या ॲरेमधली ही पोझिशन ही पोझिशन ही 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 हे सगळं मला टॅब टेबलमध्ये दाखवायचं आहे. तर रिझल्ट जो काही मिळाला आहे तो रिझल्ट मला इटरेट करायचा आहे. तर ते कशाने इटरेट करतो? माय एस क्यू एल फेच ॲरेने इटरेट करतो. कळत आहे? तर माय एस क्यू एल आय अंडरस्कोर फेच अंडरस्कोर ॲरे या फंक्शनला मी डॉलर रिझल्ट पास करतो. डॉलर रिझल्ट पास करतो. आणि हे माय एस क्यू एल आय फेच एकच रिझल्ट आहे का आपल्याकडे? एकच रो आहे का? मल्टिपल आहेत. तर मी इथे काम करतो डॉलर रो इज इक्वल टू माय एस क्यू एल आय फेच ॲरे फंक्शनला व्हाईल लूपमध्ये टाकून देतो. जोपर्यंत त्या युजरचे टास्क आहेत तोपर्यंत आपण त्याला टेबलमध्ये टाकत जाणार. टेबल आपण इथे क्रिएट करून घेऊयात. मग इथे मी टेबल क्रिएट करतो इको. ओके इथे टेबल क्रिएट करतो इको. टेबल क्लास इज इक्वल टू टेबल. त्या क्लास टेबलनी डायरेक्ट मला हे मिळेल डिझायनिंग मिळेल. टेबल टेबल स्ट्रीप वगैरे डिझायनिंग मिळेल. हां त्या टेबलमध्ये आपण टी आर करूयात. टी आरमध्ये आपण टेबल हेडिंग देऊयात. त्यानंतर आपण इथे याला टास्क आय डी द्यायचं असेल तर टास्क आय डी पण टाकू शकतो. पण टास्क आय डी वेगवेगळे असतील. म्हणजे इथं सिरियल नंबर 1 आणि सिरियल नंबर 2 हे जे आहे हे श्रुतीचे टास्क आहेत. त्यानंतर रामदासने कुठले टास्क ॲड केले तर रामदास 3 आणि 4 टास्क येतील. परत श्रुतीने कुठले टास्क केले तर ते 5-6 येतील. बरं मग श्रुतीला दिसताना समोर टास्क नंबर कसे दिसतील? 1-2-5-6 असे दिसतील. मग मी टास्क नंबर दाखवतच नाही ना कशाला. गरज नाही. जर दाखवायचं असेल तर दाखवा फॉर लूप घेऊन दाखवा. कळतंय? फॉर लूप तुम्हाला 1-2-3-4 इन्क्रीमेंट करता येईल. तर इथे मी तसं पण करू शकतो. जर हवा असेल तर टास्क नंबर आपण देऊ शकतो. काही गरज नाही ना की ते नंबरचा टास्क आहे कोण बघायला लागला. आपण इथे फक्त टास्क आय डी सॉरी टास्क आय डी बॅकएंडला आपण घेणार आहोत. पण जे मेन टास्क डिटेल्स आहेत ते शो करूयात आपण. इथे टेबल क्लास टी आर टी एचमध्ये मी इथं मेन टी एच ओपन झालं आहे. टी एचच्या आतमध्ये मी टास्क कोणता आहे तो टास्क डिस्प्ले करणार आहे. स्लॅश टी एच क्लोज. त्यानंतर नेक्स्ट टी एचमध्ये टास्कची डेट कोणती होती ती डेट. स्लॅश टी एच क्लोज परत टी एच ओपन. त्याचा जर काही अपडेटेड स्टेटस असेल
काय स्टेटस आहे, तर ते स्टेटस मध्ये आपण इथे ऍड करणार आहोत स्लॅश टी एच क्लोज, त्यानंतर त्याचा फॉलोअप काही आहे का, तर तो फॉलोअप स्लॅश टी एच क्लोज, आणि जर आपल्याला इथे काही एडिट अपडेट ऑपरेशन्स करायचे आहेत तर ते एडिटचं एक बटन आपल्याला करायचं आहे, तर ते इथं आपण ॲक्शन नावाचं एक बटन घेऊयात, म्हणजे टी एच करतोय मी, आणि टी एच करून मी इथे टी एचमध्ये ॲक्शन स्लॅश अपडेट करायचा टास्क, तर त्यासाठी आपण ॲक्शन पण घेतली परफॉर्म केले, हा टी आर आपला क्लोज झाला, ठीक आहे. आणि या टेबलमध्ये आपल्याला त्या टास्कचे सगळे डिटेल्स दाखवायचे, तर मी ते इको करतो, इको तर मी हेच टी आर, इथलाच टी आर आपल्याला कॉपी करायचा आहे, टी आर मी इथला कंप्लीट कॉपी केलाय, आणि या इको मध्ये मी त्या पेस्ट केलाय, ठीक आहे. या टी आर मध्ये इथे टी एच ऐवजी टेबल डेटा घेऊया, टास्क कशामध्ये, टास्क ही झिरो पोझिशन आहे ही वन पोझिशन आहे, अरे बरोबर ना, तर डॉलर रो ऑफ वन पोझिशनला टास्कचे डिटेल आहेत, तर डॉलर रो मध्ये आपल्याकडे कंप्लीट वन डायमेन्शनल अरे आलाय, रो ऑफ झिरो, डॉलर रो ऑफ झिरो, झिरो पोझिशनला आय डी आहे, वन पोझिशनला आपला डिटेल्स आहे, त्यानंतर टी डी हा इथला क्लोज झाला, परत टी डी ओपन, डेट कशामध्ये आहे, झिरो वन टू पोझिशनला, डॉलर रो ऑफ टू पोझिशनला आपला डेट आहे, त्यानंतर इथला टी एच क्लोज, सॉरी टी डी क्लोज, न्यू टी डी ओपन, स्टेटस डॉलर रो ऑफ थ्री पोझिशनला स्टेटस आहे, थ्री का टू, झिरो वन टू, झिरो वन टू थ्री पोझिशनला, टी डी क्लोज, परत टी डी ओपन, फॉलोअप डॉलर रो ऑफ टी फोर पोझिशनला, आणि इथे आपल्याला एडिटचं जे बटन बनवायचं आहे ते बटन आपल्याला एक अँकर टॅग घेऊन बनवायचं आहे, ए एच रेफ इज इक्वल टू एडिट डॉट पी एच पी फाईलला आपण डेटा पास करूयात क्वेश्चन मार्क, आणि एडिटमध्ये मी मॉडेल फॉर्म यूज करणार, ते कसं करायचं ते सांगतो नंतर तुम्हाला, मी इथे सध्याला हॅश करतो, आणि इथे आपण एडिट असं एक बटन घेऊयात, एडिट इथे मी क्लास ॲड करतो, क्लास इज इक्वल टू बी टी एन, बी टी एन हायफन एरर एडिट स्लॅश अँकर टॅग क्लोज केली, टी डी क्लोज केला आणि टी आर क्लोज, ठीक आहे. हे सगळं आपलं क्रिएट झालं आहे, आणि इथे हे सगळं झाल्यानंतर इको करून आपण टेबल क्लोज करू, हे जे काही मी इथे इको केलंय ना हे सगळं कशामध्ये सेव्ह होणार आहे, त्या ऑब्जेक्टमध्ये सेव्ह होणार आहे ॲज अ रिस्पॉन्स, आणि तो ऑब्जेक्ट कुठं दाखवणार आहे, तो ऑब्जेक्ट दाखवणार आहे आपल्याला या फॉर्मवर, इथे मी इथे रिफ्रेश करता येईल, ऑन लोड कॉल व्हायला पाहिजे आपला, बॉडी ऑन लोडला कॉल होत नाही याचा अर्थ, ते काम करतो मी कुठला कुठे टी एच राहिलाय का, ठीक आहे, टी डी आणि आपल्याला काही एरर आपल्याला इथं कॉल चाललाय की नाही हे बघायला पाहिजे आधी, बी टी एन एरर अँकर टी डी क्लोज टी आर क्लोज, ठीक आहे, बॉडी लोड आपल्या त्या कोडवर तिकडे कॉल चाललाय का नाही बघायला पाहिजे, आपण जेव्हा बॉडी ऑनलोड कॉल करतोय आणि इथं आपला पी एच पीचा स्कोप पण क्लोज झाला पाहिजे ना, पी एच पीचा स्कोप क्लोज, पी एच पी ओपन, पी एच पी क्लोज नाही दिसत आहे, सेशन टू बी यूजर सेशन स्टार्ट डॅशबोर्डमधून मी या फंक्शनला येतो का नाही ते आधी चेक करतो, अलर्टमध्ये इन फंक्शन
इन फंक्शन म्हणजे आतमध्ये येतोय, म्हणजे आपला हा करेक्ट आहे कॉल. हां इथपर्यंत आपला कंट्रोल येतो, म्हणजे आपला हा जो ऑन लोड जे कॉल व्हायलाच पाहिजे ते कॉल होतोय. इथपर्यंत आलो आपण. ऑब्जेक्ट क्रिएट होते का नाही बघूया. इथं मी अलर्टमध्ये ऑब्जेक्ट प्रिंट करून बघतो. ओ बी तर एक्स एम एल ऑब्जेक्ट असं दिसतंय का नाही ते चेक करूयात आपण. ऑब्जेक्ट एक्स एम एल एस टी टी पी रिक्वेस्ट हे पण दिसतंय, म्हणजे हे पण करेक्ट आहे. हाच ऑब्जेक्ट मी ऑब्जेक्ट सेंड केल्यानंतर इथे बघतो सेव. इथे पण ऑब्जेक्ट दिसतोय, म्हणजे हे जे व्हायला पाहिजे ते होत नाही आहे. किंवा मी ते काम करतो ऑब्जेक्टची रेडी स्टेट प्रिंट करतो. ओ बी डॉट रेडी स्टेट वन दिसते. हां वन दिसते म्हणजेच का ऑब्जेक्ट कॉन्फिगर झाला आहे. ऑब्जेक्ट सेंड झालेली स्टेट आपल्याला कॅच होत नाही. म्हणजे तुम्ही एक काम करतो बघा, इथं जे आहे ना ह्याला मी सराउंडिंगला एक ओ बी डॉट ऑन रेडी स्टेट चेंज टाकतो. ओ बी डॉट ऑन रेडी स्टेट चेंज इज इक्वल टू कॉलबॅक फंक्शनली तुम्ही म्हणजे याच फंक्शन विदाऊट नेम त्याला म्हणतो आपण कॉलबॅक फंक्शन. या कॉलबॅक फंक्शनमध्ये मी हा सगळा कोड लिहिला आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस या फंक्शनची म्हणजे ऑब्जेक्टची स्टेट चेंज होती, ज्या ज्या वेळेस ऑब्जेक्टची स्टेट चेंज होती, ऑब्जेक्टची स्टेट आधी वन होती, वनची टू झाली, टूची कॉन्फिग्रेशनमध्ये चालली आहे सॉरी प्रोसेसिंगमध्ये चालली आहे, ऑब्जेक्टची स्टेट नंतर आपल्याला रिट्राईव्ह झाली, स्टेट जर फोर असेल तर डेटा दिसणार. म्हणजे ऑब्जेक्टची स्टेट फक्त चेंज चेक करतो आहे आपण, आणि परत एकदा इथं चेक करून बघूया डेटा दिसला. ऑन रेडी स्टेट चेंज आपण कॅच केले फोर, इथं डेटा दिसतो आहे आपल्याला. नेमकं इथं एडिट्सचं जे बटन क्रिएट व्हायला पाहिजे ते बटन झालेलं नाही. वॉर्निंग एरर नाही आहे का? गेट रेकॉर्ड्स इनपुट ए एच रेफ क्लास बी टी एन बी टी एन एरर. नुसतं क्लास बटनही होईल का? मग क्लास बटन नाही. एडिट काम करतो, डबल कोट कंप्लीट करतो. डॉट पी एच पीचा स्कोप इथे कंप्लीट करतो मी. ए एच रेफ क्लास बी टी एन बी टी एन वॉर्निंग एडिट स्लॅश अँकर टॅक क्लोज. सॉरी अँकर टॅक क्लोज झालेलीच आहे. इथे परत इथे पी एच पी पी एच पी स्टार्ट करतो. टी आर ओपन टी डी ओपन हे करायची गरज नाही. पी एच पी परत स्टार्ट करतो. ठीक आहे ना? तरी आपलं कम्प्लीट टू ॲप झालं आहे क्रिएट. आता मी परत एक नवीन टास्क क्रिएट करतो आहे. 31-3 मेक अ कॉल कॉल टू युअर सी ए फायनान्शियल इयर एंडिंग असतं ना. क्रिएट टास्क, टास्क क्रिएटेड डेटाबेसमध्ये आपल्याला बघा इथं टास्क क्रिएट झालेला दिसतं टेबल. कळलं का? फुल आपलं एक टू डू ॲप कम्प्लीट क्रिएट झालं. आता नेक्स्ट सेशन आपल्याला काय करायचं आहे, याच्या एडिटवरती आपण याचा स्टेटस चेंज करतो, फॉलोअप जर काही घ्यायचं तर फॉलोअप घेतो, तर ते बाकी सगळी डिटेल आपल्याला. आता ह्याचं पण ह्याच्या तुम्हाला डिझायनिंग जेवढं अप्लाय करायचं तेवढं डिझायनिंग करा. म्हणजे याला बॅकएंडला इथं बॅकला थोडंसं एक कलर घ्या, प्रॉपर पॅडिंग सेट करा. ह्याला एक कलर घ्या, प्रॉपर पॅडिंग सेट करा. त्याचं सेंटरला येईल असं बघा हे दोन्ही व्यवस्थित अलाइनमेंट वगैरे हे करून तुम्ही याच्यामध्ये जेवढं तुम्ही डिझाईनिंग करता तेवढं कमीच आहे. पण आपल्याला जे बॅकएंडचे डेटाबेसचे ऍप्लिकेशन्स व्हायला पाहिजे, ऑपरेशन्स व्हायला पाहिजे, ते सगळे ऑपरेशन झाले. टेबल टेबल स्ट्रीप टेबल जे काही तुम्हाला घ्यायचं आहे इथं टेबलची वेगवेगळे डिझायनिंग अप्लाय करून बघा. ठीक आहे ना? इथं थांबूयात आपण, मग करून बघा ट्राय. पाऊन तास आहे तुमच्या.